तीच महिला एक श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे हेमंत पाटील आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव या दोघांच्या पाठीमागे बसलेली आहे. पिवळ्या साडीतली ती बाई आहे. तर आता याचा सुद्धा सगळा कारण माझ्या जीवाला धोका आहे. जर माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूमपर्यंत जर कोणी 7 दिवस बाई प्लांट करू शकतात आणि मला पोलीस स्टेशनच्या समोर जर माझ्यावरती जर काही होत असेल तर याला ही सगळी लोक गद्दार लोक जबाबदार आहेत. मॅडम आज एकूण काय प्रकार घडला आणि त्या पोलीस तुम्ही आलेल्या आहेत, काय एकूण रात्री झालं? 11 जूनला मला पक्षाचा कार्यक्रम आहे असं निमंत्रण दिलं आणि 11 जूनपासून सातत्याने मला पक्षाचे वेगवेगळे जे आपले डिजिटल बॅनर येतात तर ते मला सांगून मला इन्व्हाईट केलं आणि पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून मी इकडे आले. इथे आल्याच्या नंतर जे मला बॅनर पाठवलेले होते ज्याच्यामध्ये विचारे साहेब, दिघेजी, अंधारीताई आणि माझा जे आमचे फोटो होते तर तसं मला इथं बॅनर नव्हतं. नगरसेवक गणेश कांबळे आणि सुषमाताई आणि माझा फोटो होता आणि मग मी त्यांना म्हणाले की कधी येत आहेत बाकी सगळे, तर ते ह्या दोघांची वेगळी कारणं सांगितली, आजारी आहेत आणि बाहेर आहेत आणि सुषमाताई अंधवी आहेत आणि ते मग मला फोर्स केला की कार्यक्रम सुरू करा आणि मग त्या याच्यावरतूनच त्यांनी हे केलं. आता फोटोवरतून सगळ्यांनी ठरवावं आणि हे जे म्हणतात की महापुरुषाचा अपमान, तर असं काहीही झालेलं नाही. उलट ह्याच लोकांनी हे सगळं रेकॉर्डिंग त्यांच्याचकडे आहे, माझ्याकडे काही रेकॉर्डिंग केलेलं नाही. त्याच त्या 5-6 मुलं सगळं रेकॉर्ड करत होते. तर आता याच्या पाठीमागे कोणी षड्यंत्र केलेलं आहे आणि जर मी महापुरुषांचा अपमान केला तर मी काय अपमान केला हे मला त्यांनी दाखवून द्यावं, मलाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून द्यावं. आणि सगळं मग आल्याच्या नंतर इथं स्टेटमेंट दिल्याच्या नंतर बाहेर जात असताना पोलीस स्टेशनमध्येच माझ्यावरती हल्ला केला काही महिलांनी. ज्योतिताई आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पोलिसांसहित त्याला साक्षीदार आहेत. तर मला तुमच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्याला एक प्रश्न विचारायचा आहे की जर पोलीस स्टेशनमध्ये एका मुलीवरती, महिलेवरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती जर हल्ला होतो आहे तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या झाडाला कुठल्या वेशीला टांगलात? तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला फसवलं गेलेलं आहे प्रॉपर आणि कुणी फसवलं गेलं, तुमचा आरोप कोणावरती? अगदी, कारण त्याच्यावरतून आता जे फोटो मी मगाशी म्हणाले त्या फोटोवरतून आता हे सगळं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करावं, तुम्ही याच्यावरती बोलावं आणि मग पुढचं आम्ही हे करू. तुम्ही कोणाविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे? तुम्ही कोणाच्या आरोपी केलेला आहे? तुम्ही काय सांगले? ज्यांनी मला बोलवलं होतं कार्यक्रमाला मी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिसांकडून काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही? पहिल्या तक्रारीमध्ये पण त्यांनी म्हणाले की हो आम्ही त्याची चौकशी करू आणि 2 दिवसांनी परत तुम्हाला बोलू, पण 2 दिवसांनी यायची गरजच नाही पडली. लगेच विदिन 5 मिनिट मला इथं परत हे सगळं प्रोसिजर करा. तुमच्या वरिष्ठांशी काही बोलणं झालं का? उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा इतर काही मोठ्या पदाधिकारी काही बोलणं झालं का? त्यांचा काय फोन आला का? पाठिंबा मिळाला का? काय सांगायला? मला सगळ्यांचे फोन आले. ज्योतिताई बाहेर होत्या, सगळं काम सोडून ज्योतिताई माझ्यासाठी आल्या, ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजन विचारे साहेबांनी माझ्यासाठी इथे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवलेलं आहे. केदारजी मागच्या 4 तासापासून माझ्यासाठी इथे आहेत. अंबादास दानवे दादा यांचा फोन आला, आमदार नितीन देशमुख यांचा फोन आला आणि असंख्य लोकांचे फोन आले. आता हे सगळं सांगणं फार हे होईल. तुम्हाला टार्गेट करण्याचं काय प्रयत्न असावे त्यांचे किंवा का तुम्हाला टार्गेट केलं, तुम्हाला काय वाटतं? मला हे बोलायचं नव्हतं पण काही दिवसांपूर्वी हे आपले संतोष बांगर म्हणाले होते की आमची एक परभणीची ताई तिला म्हणते की मला तिचं सगळंच माहीत आहे आणि एक महिला मला तुमची मदत हवी म्हणून माझ्या घरामध्ये आली आणि नंतर तीच महिला जो श्रीकांत शिंदे यांचा कार्यक्रम झाला, आय हॅव ऑल प्रूफ्स, मी सगळे तुम्हाला देते. तर माझ्या घरामध्ये 7 दिवस माझ्या बिल्डिंगचे सगळे CCTV चेक करायचे. माझ्या घरामध्ये 7 दिवस एक महिला मी कोणीतरी अबला आहे म्हणून माझ्या घरामध्ये प्लांट केली आणि तीच महिला एक श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे हेमंत पाटील आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव या दोघांच्या पाठीमागे बसलेली आहे. पिवळ्या साडीतली ती बाई आहे. तर आता याचासुद्धा सगळा कारण माझ्या जीवाला धोका आहे. जर माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूमपर्यंत जर कोणी 7 दिवस बाई प्लांट करू शकतात आणि मला पोलीस स्टेशनच्या समोर जर माझ्यावरती जर काही होत असेल तर याला ही सगळी लोक गद्दार लोक जबाबदार आहेत. याच्यापुढे माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी ही सगळी गद्दार लोक जबाबदार आहेत. ठाण्यातले एकूण परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? ठाण्याची एकंदर परिस्थिती निर्माण होते तुम्हाला काय वाटतं? ठाण्यात मी एकच म्हणेल, महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही जी घटना आहे ती वारंवार ठाणे जिल्ह्यामध्ये होते आहे आणि ठाणे जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहे म्हणे आणि ठाणे जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे एका महिलेवरती वार होतो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था मी परत पुन्हा एकदा म्हणेल की कुठेतरी विकली आहे, धाब्यावरती ठेवली किंवा वेशीला टांगलेली. मॅडम हा फक्त फोटो पुरता वाद होता की तुम्हाला जाणून टार्गेट करतो, तुमचा आरोप थेट कोणावरती?
21 जून 2022 पासून मी गद्दार लोकांवरती टीका करते सगळ्यांना.